Hello children, today in environmental study part 1 for standard 4, we are going to learn a new lesson, water for every household. Now let's see an experiment how water is supplied to different places at the same time. एक प्लास्टिक ची बाटली मी इथे घेतली आहे. बाटलीच्या खालच्या बाजूला तुम्हाला इथे दिसत असेल मी चार होल तयार करून तिथे स्ट्रॉ पाणी गळणार नाही अशा बेताने लावून घेणार आहे. आता मी बाटलीत पाणी भरत आहे. काय दिसत आहे त्याचं तुम्ही नीट निरीक्षण करा. Water flows from all the four tubes. चारही ट्यूब मधून एकाच वेळी पाणी वाहत आहे. आपल्याला घरी एकाच टाकीतून इतर ठिकाणी पाणी सप्लाय केले जाते. मोठ्या इमारतींवर घरांसाठी एक एक अशा अनेक टाक्या बांधल्याचं कधी पाहिलं आहे का? नाही ना. मग आपण नुकत्याच पाहिलेल्या प्रयोगाप्रमाणे एकाच टाकीतून सर्व घरांना पाईपद्वारे पाणी पुरवठा केला जातो हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच. Now we shall learn about supply of water. Water stored at one place can be supplied to several places by proper distribution. For this purpose, huge tanks are installed on the roof of terraces of buildings. टाक्यांमधील पाणी पाईपद्वारे घरातील स्वयंपाकघर, बाथरूम्स, टॉयलेट व इतरत्र पोहोचविले जाते. नळ बसविल्यामुळे गरजेनुसार पाणी घेणे व गरज संपल्यावर नळ बंद करता येतो. अशा प्रकारे एकाच टाकीतून बिल्डिंग मधील अनेक घरांना व घरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी पाणी पुरवठा करता येतो. तलाव, नद्या, धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. हे स्रोत आपल्या घराजवळच असतात असे नाही. मग तेथून पाणी आणण्यात अनेक अडचणी येऊ शकतात व तेथील पाणी आणल्यानंतर ते जसेचा तसे पिण्यासाठी वापरता येईलच याची देखील आपल्याला खात्री नसते. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टन्स प्लेसेस. बिसाइड्स वी कॅनॉट बी शुअर दॅट वॉटर कॅन बी यूज ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. म्हणूनच गावाजवळचा एखादा पाण्याचा मोठा स्रोत जसे की नदी, तलाव पाहून कालवा किंवा पाईपलाईन म्हणजे जलवाहिनीच्या मदतीने संपूर्ण गावासाठी एकाच ठिकाणी पाणी आणले जाते व तेथून ते घरोघरी पोहोचविले जाते. नैसर्गिक स्त्रोतांकडून प्राप्त पाणी पुरवठा करण्या अगोदर एका ठिकाणी नेलं जातं. तेथे त्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केलं जातं. पाणी निर्धोक करतात त्या ठिकाणाला जलशुद्धीकरण केंद्र किंवा वॉटर प्युरिफिकेशन सेंटर असे म्हणतात. वॉटर प्युरिफिकेशन सेंटरमधून सर्व गावात किंवा शहरात पाणी पुरवठा केला जातो आणि यालाच जलवितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर असे म्हणतात. वी नो दॅट वॉटर फ्लोज डाउनवर्ड्स. पाणी उताराच्या दिशेने वाहतं हे आपल्याला माहीतच आहे. पण पाणी जर विहिरीतून किंवा बोअरवेलमधून घराच्या वरच्या टाकीत चढवायचं असेल तर आपल्याला जोर लावावा लागतो. टू डू दॅट वी नीड टू यूज मशीन. द मशीन्स यूज फॉर लिफ्टिंग वॉटर आर कॉल्ड पंप्स. पाणी चढविण्यासाठी किंवा विहिरीतून पाणी काढण्यासाठी लागणारं हे मशीन म्हणजेच पंप होय. पंप चालविण्यासाठी डिझेल किंवा विजेची गरज असते. आता जरा विचार करा आणि मला पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कॅन यू टेल विच फ्युएल इज यूज टू रन द फॉलोइंग मशीन्स. जरा डोकं चालवायचं आणि सांगायचंय की चित्रात दाखवलेलं मशीन चालवण्यासाठी आपल्याला कोणत्या ऊर्जेची किंवा इंधनाची गरज असते. वी यूज मस्क्युलर एनर्जी टू रन हँड पंप दॅट लिफ्ट वॉटर फ्रॉम अ बोअरवेल. बोअरवेल मधून पाणी काढण्यासाठी जो हातपंप असतो त्यासाठी स्नायूंच्या शक्तीची गरज असते. वी यूज डिझेल टू रन द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू अ सर्टन एरिया. जेव्हा पाणी पुरवठा होत नाही तेव्हा आपल्याला पाणी पुरवठा करणारा वॉटर टँकर हा डिझेलवर चालतो. वी यूज डिझेल
टू रन द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू अ सर्टन एरिया. जेव्हा पाणी पुरवठा होत नाही तेव्हा आपल्याला पाणी पुरवठा करणारा वॉटर टँकर हा डिझेलवर चालतो. वी यूज इलेक्ट्रिसिटी टू रन द पंप टू यूज टू स्टोअर वॉटर इन द वॉटर टॉवर. जमिनीतून पाणी काढून वरच्या टाकीत साठवण्यासाठी आपण जो पंप वापरतो तो विजेवर चालतो. स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टँड द लेसन. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.